नमस्कार, मी प्राची शैलेश कुलकर्णी पुणे येथून या स्पर्धेमध्ये युवा गटातून सहभाग नोंदवते. कालच्या वर्तमानपत्रामध्ये दोन बातम्यांनी माझं लक्ष वेधून घेतलं. पहिली बातमी होती, भंडारा येथील रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू. आणि दुसरी बातमी होती, इस्रोतर्फे राबवल्या जाणाऱ्या चांद्रयान या मोहिमेच्या कार्याला गती. या दोन विसंगतीपूर्ण बातम्या वाचून माझं मन विचार करू लागलं. आजही आपण वैद्यकीय सेवा सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवण्यात सक्षम नाही आहे का? त्याची अजूनही मानवा आहे का? आणि मात्र याच्या विरुद्ध बाजूला दुसरीकडे आपण आज अंतराळ कवेत घेण्याला निघालेलो आहोत, ते स्वप्न साकार होण्याच्या उंबरठ्यावर आलेलो. मग आपण सर्वांगीण प्रगती साधतो आहोत का? आपण आपल्याच समस्यांना उत्तर शोधू शकतोय का? आपण आपल्यामधल्याच अडचणींवर मात करू शकतोय का? आपले प्रयत्न, आपले आचार, आपले विचार त्या दृष्टीनं मार्गक्रमण करता आहेत का? असे अनंत प्रश्न माझ्या डोक्यामध्ये थैमान घडू लागले. त्या प्रश्नांचं उहापोह करण्यासाठी मी आपल्यासमोर उभी आहे. नमस्कार, ज्ञाते वक्ते आणि रसिक श्रोते हो, मी प्राची आपल्यासमोर विषय मांडतीये, आत्मनिर्भर भारत आणि सावरकर. मूलत आत्मनिर्भर म्हणजे काय? आत्मनिर्भर याचा अर्थ स्वावलंबी होणं. आत्मनिर्भर स्वावलंबी होणं याचा अर्थ काय? आपल्या गरजा, आपल्या मागण्या, आपल्या सेवा आणि शक्य तितक्या पायाभूत सुविधा आपल्या मधूनच पूर्ण करणं. आपल्या देशांतर्गत एक सक्रिय आणि सकारात्मकतेचं जाळं मिळणं की जेणेकरून प्रत्येक नागरिक हा आत्मनिर्भर भारताचा घटक असेल, आत्मनिर्भर भारताचा नागरिक असेल. ह्या अनुषंगानं जर आपण विचार करायला लागलो तर पूर्वी आत्मनिर्भर होता का भारत, आज आहे का आणि उद्या असणार आहे का? तर पूर्वी थोड्याफार बाबतीमध्ये भारत आत्मनिर्भर होता, आता हळूहळू त्या दृष्टीनं काल त्याची मार्गक्रमणा सुरू झालेली आहे. मग ही अजून विकसित होण्यासाठी म्हणून नुकताच पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत ही योजना जाहीर केली. ह्याच्यावर जर आपण विचार केला तर लक्षात येतं, ह्यासाठी ह्या मार्गावर चालताना आपल्याला सावरकरांची विचारधारा ही अत्यंत उपयुक्त ठरते, किंबहुना ते याचं उत्तर ठरतं. मग सावरकरांची विचारधारा म्हणजे नक्की काय? राष्ट्र बांधणीची, राष्ट्र उभारणीची आणि राष्ट्र उत्थापनाची विचारधारा म्हणजे सावरकरांची विचारधारा. जर राष्ट्र बांधणी झाली, राष्ट्र उभारणी झाली तर नक्कीच राष्ट्राचं उत्थापन होईल आणि भारत हा आत्मनिर्भर झालेला असेल. सावरकरांनी सांगितलं काय? त्यांनी सगळ्यात महत्वाचं सांगितलं, स्वदेशी बेड्या तोडा. त्यावेळेला अस्तित्वात असलेल्या 7 स्वदेशी बेड्यांबद्दल ते बोलले होते. आज त्या सगळ्याच्या सगळ्या बेड्या अस्तित्वात नाहीयेत, पण अजूनही प्रत्येक जण जातीपातीचे आणि धर्माचे झेंडे घेऊन खांद्यावर फिरतो. धर्मांधतेनं आपला समाज दुफळी, समाजामध्ये दुफळी माजवली. समाज हा 2-3 भागांमध्ये विभागला गेला, त्यामुळे संपूर्ण समाज एकसंघ नाहीये आणि त्यामुळे एकसंघ समाज हा कधीच प्रगती करू शकत नाही. आणि म्हणूनच आज सावरकरांनी सांगितलेल्या त्या स्वदेशी बेड्यांपैकी बेड्या तोडणं हे अत्यंत गरजेचं ठरलेलं आहे. 1939 साली कलकत्ता येथे हिंदू महासभेचं अधिवेशन झालं होतं. त्यामध्ये अध्यक्षीय भाषणामध्ये सावरकरांनी सांगितलं होतं की एक अर्थव्यवस्थेचा एक गोषवारा, अर्थव्यवस्थेचं एक धोरणीपणाचं एक स्वरूप त्यांनी आखून दिलं होतं. यामध्ये त्यांनी शेतकरी, कामगार, व्यापारी आणि याचबरोबर ग्राहक या सर्वांच्या हितसंबंधांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी वेगवेगळे उपाय सुचवले होते की जेणेकरून अर्थव्यवस्था मजबूत होईल, या देशातला प्रत्येक नागरिक मजबूत होईल, प्रत्येक भारतीयाला रोजगार मिळेल आणि त्यामुळं त्याचा विकास होईल. त्यामध्ये सर्वात प्रथम होतं, शेतकऱ्यांना उद्योगधंद्यांची जोड द्या, त्यांना शेतीबरोबरच इतर उद्योगधंद्यांमध्ये प्राधान्य द्या. व्यापारी असेल, कामगार असेल, यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या. दलाल असतील तर दलालांची फळी बाजूला करा आणि ग्राहक आणि शेतकरी यांच्यामध्ये थेट संवाद होऊ द्या, हे सावरकरांनी सांगितलं होतं. हे जर आज आपण अंमलात आणलं तर कित्येक माणसांची प्रगती आजही शक्य आहे. त्यामुळे त्यांचं 1939 साली सांगितलेलं अर्थव्यवस्थेचं प्रारूप जसंच्या तसं अक्षरशः आजही आपण अवलंबून शकतो. सावरकरांनी सांगितलं की यंत्रयुगाला नाही म्हणू नका. यंत्र ही माणसाची बहिश्चर इंद्रिय आहेत की जी आपलीच शक्ती शतपटींनी वाढवतात, त्यामुळे यंत्रयुगाला नाही म्हणू नका. विज्ञानाची कास सोडू नका. धर्माला सुद्धा बुद्धीचं अधिष्ठान द्या असं त्यांनी सांगितलं. शस्त्र सज्जम आहे त्यांनी सांगितलं. 1961 पासून वेळोवेळी थोड्या थोड्या वर्षांनी आतापर्यंत जी युद्ध झाली ती युद्ध बघितल्यानंतर सुद्धा लक्षात येतं की मग आजही चीननं पाकिस्ताननं केलेल्या घुसखोरी जर बघितलं तर हे लक्षात येतं की सैनिकीकरण, सुसज्ज सैन्य जर असणं किती गरजेचं आहे. राफेल सारखी विमानं आजही आपण आयात करतो. जे तंत्रज्ञान आज आपण इथं विकसित करू शकतो त्याच्यासाठी संशोधन विभाग आणि विकसन
विकसन करणारा हा विभाग वेगळा गरजेचा आहे. आज आपण सुसज्ज होणं गरजेचं आहे शस्त्रास्त्रांनी आणि अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होणं गरजेचं आहे. यासाठी विज्ञानाची उपासना करा असं सावरकर ठणकावून सांगतात आणि ते आज आपण भारतानं अवलंबलंच पाहिजे, ज्यामुळे आपण ज्यावेळी आपलं सैन्यदल सुसज्ज होईल त्यावेळी निश्चितच भारत हा सुसज्ज भारत होईल. सावरकरांनी कधीही धर्मांधतेला प्राधान्य दिलं नाही. ते म्हणतात की व्यक्तिहित हे राष्ट्रहित आणि व्यक्तिहित या दोघांमध्ये मी जर बघायला लागलो तर राष्ट्रहित हे व्यक्तिहितापेक्षा कधीही प्राधान्यक्रमानं जास्त श्रेष्ठ आहे. त्यामुळे जेव्हा व्यक्ती हा स्वतःचा विचार सोडून राष्ट्रहिताचा विचार करती त्याच वेळेला हे राष्ट्र उभारू शकतं. त्यांच्या पदोपदीच्या काव्यांमधून सुद्धा साहित्यकृतीतून सुद्धा आपल्याला तेच दिसतं. त्यांच्या साहित्यकृतीचा त्यांच्या पूर्णतः संपूर्ण विचार प्रवाहाचा हा प्रसार झाला पाहिजे समाजामध्ये. प्रत्येक मनुष्यानं आज राष्ट्राभिमान आणि राष्ट्रभक्ती जागवली पाहिजे जी सावरकरांनी त्यांच्या साहित्यातून पदोपदी आपल्याला प्रकट केलेली आहे. त्यामुळे हा राष्ट्राभिमान ही राष्ट्रभक्ती जर प्रत्येक मनुष्यामध्ये असेल तर भारताचा प्रत्येक नागरिक हा माझ्या आधी सुद्धा भारताचा विचार करेल, स्वतःच्या आधी स्वतःचं कर्तव्याला जागेल आणि त्याच वेळी भारत हा आत्मनिर्भर भारत होऊ शकेल. आपण आपल्याकडच्या समस्यांवर आपणच उत्तर शोधू शकू. सावरकरांनी स्वतंत्रतेचं जे स्तोत्र गायलं ते स्तोत्र आज आपण परत गाऊ शकू, फक्त त्याचे थोडेफार अर्थ भिन्न असतील. त्यांनी सांगितलं जयोस्तुते जयोस्तुते, आजही आपण भारत भूच जय जयकार करतो, फक्त आपण मात्र मुक्त व्हायचं आहे. आपल्याच मार्गांमध्ये आपण ज्या अडचणी पेरलेल्या आहेत किंवा आपल्याच मार्गांमधल्या समस्यांचा आत्मनिर्भर भारत, सबळ भारत, सुदृढ समाज या दृष्टीनं ज्या आपल्या मार्गक्रमण आपण करतो त्या मार्गांमध्ये आलेल्या अडथळ्यांना त्या अडथळ्यांचा निपात करून आपण परत एकदा भारतभूचा जय जय जयकार करूया आणि सावरकरांच्या शब्दामध्ये म्हणूया जयोस्तुते जयोस्तुते, हे भारता जयोस्तुते. धन्यवाद.